राज्यातील 1-2 नव्हे 70 टोलनाके बंद होण्याची शक्यता आहे. हे सर्व टोलनाके बंद करण्याचा विचार फडणवीस सरकार मान्य विचारधीन आहे. या 70 टोलमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 35 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या 35 टोलनाक्यांचा समावेश आहे. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सरकारनं नवं टोल धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे. राज्यातील 1-2 नव्हे 70 टोलनाके बंद होण्याची शक्यता आहे. हे सर्व टोलनाके बंद करण्याचा विचार फडणवीस सरकारच्या विचाराधीन आहे. या 70 टोलमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या 35 आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या 35 टोलनाक्यांचा समावेश आहे. यापैकी 70 पैकी 11 टोलची कालमर्यादा येत्या काही दिवसात संपणार आहे. कंत्राटदारांना त्यांचे पैसे देऊन हे टोल ताब्यात घेण्याचा विचार सरकार करत आहे, परंतु त्यासाठी 500 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे.